युवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण हद्दीत कंटेनर हायजॅक करून मेडिसिन लुटलेल्याचा गुन्हा दाखल होता. अशा गुन्ह्यातील आरोपींना पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकानं केली आहे. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकानं आरोपी निष्पन्न करून मध्य प्रदेशातील देवास, इंदोर या भागात जाऊन त्यांची इत्यंभूत माहिती गोळा केली होती. त्या संशयितांचे आरोपीचे फोटो हस्तगत केले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेवर नमूद अधिकारी व कर्मचारी यांची पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक आरोपी तिथून जाताना दिसला. त्याच्या वाहनाच्या मागे नंबर प्लेट नव्हती, त्यामुळे संशय बळावल्यानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद केला आहे. यावेळी दिनेश वासुदेव झाला, सुशील राजेंद्र झाला, मनोज केशर सिंग गुडेन, मनोज उर्फ गंजा ओमप्रकाश कृष्णा झाला, कल्याण सदुल चौहान, सतीश अंतरसिंग झांझा यांना अटक केली आहे. या संपूर्ण कारवाई दरम्यान 4,51,58,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.